समाजातील शेवटचा घटक, समाजातील शेवटचा माणूस सुखी होईपर्यंत आम्हाला काम करायचंय आणि ह्या भावनेने हे भारतीय जनता पार्टी काम करते बांधवांना. रस्ते होतील, लाईट येईल, पाणी येईल, होत राहिले, परंतु हे झालं म्हणून सगळं संपलं असं नाही. आयुष्यभर सगळ्या कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे आणि हे करण्यासाठी राज्यातलं सरकार, जसं तुम्ही सांगितलं की पहिल्या टर्म मध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रात आलं, पहिल्या 5 वर्षामध्ये जेवढे शक्य होतील तेवढी कामं करण्याचा प्रयत्न केला. दुसरी टर्म दिल्यानंतर पहिल्या 70 दिवसामध्ये 370 कलम हटवले की जे 60-65 वर्षाचा जटिल प्रश्न होता. अरे 370 कलम, एक देश दोन ईशान, एक देश दोन प्रधान असं कसं होऊ शकतं? परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आतापर्यंत त्यांच्या हे लक्षात येत होतं, परंतु वोट बँकेची राजकारण करत असताना ह्या मंडळींनी जाणीवपूर्वक असे काही गोष्टी केलेल्या आहेत. आमचं ह्या ठिकाणी म्हणणं असं आहे की 370 कलम हटवलं म्हणजे तुमच्या आमच्या पोटाला भागते असं नाहीये, परंतु काही गोष्टी अशा आहेत की देश जर सुरक्षित असेल, देशाची स्वातंत्र्यता अबाधित असेल, तर आत राहणारा नागरिक हा सुरक्षित असणार आहे. त्यामुळे आमचं या ठिकाणी सांगणं एवढंच आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार या ठिकाणी दिलेल्या राहुल दादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा आम्ही नेहमी सांगतो जेवण कुणाचं का असायला, पण वाढपे आपला असला पाहिजे. मात्र आता जेवण कुणाचं आहे राज्यात, केंद्रात जेवण कुणाचं आहे? कुणाचं आहे? आपलंच आहे. राज्यात कुणाचं येणार आहे सांगा, साधं सांगा, कुणाचं येणार राज्यात? कुणाला शंका आहे का? खरं सांगा, असली शंका तर तुम्ही मतदान नका देऊ. आणि एवढं जर सगळं सूर्यप्रकाश इतकं सत्य तर तुम्ही विचार काय करणार मग? म्हणून आमचं या ठिकाणी उद्याच्या 21 तारखेला तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांना आव्हान आहे. कारण माझ्यानंतर शेठ बोलणार आहे, थोडक्यातच बोलणार आहे, शेठ मी 10-15 मिनिटं जास्त नाही बोलणार. त्यामुळं उमेदवाराला बोला काय राहिलं असं मला वाटलं नाही आता. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये राहुल दादाच्या नावासमोरचं कमळाचं चिन्हाचं बटन दाबून आपण उद्याच्या विधानसभेत आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि जसं तात्याने सांगितलं तसं 36,000-30,000 सांगितलं, तात्या 36,000 हिशोबात चुकत नाहीत लोक, लक्षात ठेवायचं. तेवढं आपल्या जबाबदारी काय हे ध्यानात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत गेलं पाहिजे, मतदारापर्यंत गेलं पाहिजे, आपली भूमिका समजून सांगितली पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती करतो. उशीर खूप झालेला आहे, यानंतर